संत्यावर ऋतुराज वानखेडे सर्व प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटी गाठी करत सिनेमा विषयीच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। यावेळी ऋतुराज वानखेडे आणि डॉक्टर अमोल शेजवळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले। नमस्कार, मी ऋतुराज वानखेडे, तुमचा सत्या जयंती चित्रपटाचा हिरो। आज नासिकगाव इथे आलो, उदंड आणि खूप 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 मजा आली। इथल्या लोकांचा प्रतिसाद बघून अतिशय म्हणजे असंच प्रेम असू द्या नासिकगावकरांनो। आणि आम्ही आमच्या चित्रपटामध्ये संत्यापासून संतोष जो झालेला आहे, तर नक्कीच मला खात्री आहे की इथे सुद्धा जे कोणी संत्या फिरत असतील इकडे तिकडे ते संतोष होतील। हाच विचार आणि हेच एक निश्चय घेऊन आम्ही आलेलो होतो आणि असा प्रतिसाद बघून नक्कीच असं काहीतरी होणार आहे। धन्यवाद, जय शिवराय। आपल्या सगळ्यांना माहितच आहे की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जयंती नावाचा हा बहुचर्चित चित्रपट मागील 4 आठवड्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला। मागील आठवड्यात लासलगाव येथे त्याची शो कमलाकर थिएटर येथे अरेंज करण्यात आले। सिनेमा मागील 3 दिवसांपासून अत्यंत हाऊसफुल असा चाललेला आहे आणि त्यामुळेच की काय काल संपूर्ण चित्रपटाची टीम लासलगाव मध्ये कमलाकर थिएटर येथे सरप्राईज व्हिजिटसाठी आली। हो, चित्रपटाचा मुख्य अभिनेता संत्या उर्फ ऋतुराज वानखेडे, चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश नरवडे, सहनिर्माते वैभव छाया। पण बघता बघता सर्व परिसर जयंतीमय झाला। त्यानंतर सिनेमाच्या सुपरहिट झाल्याबद्दल केक कापून तो दिग्दर्शक कलाकार आणि सहनिर्मात्यांनी अनोखे सेलिब्रेशन केले। सदर कार्यक्रमाप्रसंगी लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य नानासाहेब पाटील, उपसरपंच अफजल शेख, पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दत्ता पाटील, अमोल थोरे, रामनाथ पाटील, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत आवारे, लासलगाव असोसिएशनचे सर्व सदस्य व लासलगाव परिसरातील प्राध्यापक, शिक्षक वर्ग, पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती। सदर कार्यक्रमाचे नियोजन यांच्यासाठी प्रतिनिधी जाधव, लासलगाव।